अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय। नमस्कार। लोक विचारतात की सप्तशृंगी देवीची साधना आम्हाला सांगा। खरं सांगायचं तर हा व्हिडिओ मी पूर्वी केलाय, पण लोकांचा खूपच आग्रह झाला कारणाने लोकांना अजून डिटेल्स पाहिजेत, म्हणून मी परत हा व्हिडिओ करतोय। सप्तशृंगी देवीची साधना खरं सांगायचं तर तशी सोपी पण आहे पण अवघड पण आहे। लोक ही जी आहेत ही आजकाल देवीला जाताना रोपवेनी जातात किंवा गडापर्यंत वरपर्यंत गाडी जाते। मी जी साधना केली आहे आणि मला जे मिळाले तिच्याकडनं ती माझ्या गुरुनी आमच्या नाथ संप्रदायांची आई ती म्हणली जाते। म्हणजे आमच्या नाथ संप्रदायामध्ये सप्तशृंगी देवी ही आई म्हणतात, त्यामुळे तिची साधना करण्याची पद्धत ही वेगळी आहे, एकदम थोडीशी कडक आहे, सोपी पण आहे, मी ठरवलं तर सोपी आहे। तर ती साधना कशी करायची ते तुम्हाला सांगतो मी। अनेकांची ती कुलदेवता पण आहे, तुम्हाला ती साधना करायची असेल, आता नवरात्र पण जवळ आलंय, अष्टमी, अष्टमीला पण करतात तिची साधना, पण तुम्हाला गड चढून जावं लागतं। 60 डोंगर चढल्याशिवाय तुम्हाला देवी प्रसन्न होत नाही। लोकांना कसं असतं आजकाल सगळं शॉर्टकट पाहिजे, म्हणजे मी देवाला गेलो, साडी ठेवली, नैवेद्य दिला, लगेच मला रिझल्ट पाहिजेत। देव असं करत नाही हो। देवाला माहिती असतं की तुम्ही किती मतलबी आहात, तोही तेवढंच तुम्हाला देतो। तुमचा खरा भाव असेल तर तुम्हाला नक्कीच भरपूर मिळतं। मला सुद्धा तिच्याकडनं भरपूर मिळालं, कारण मी 19 वर्ष सप्तशृंगी देवीला मी आणि माझी बायको, म्हणजे आम्ही त्र्यंबकेश्वरची प्रदक्षिणा आम्ही केली 19 वर्ष श्रावणातली, की लगेच आम्ही तिला जायचो, पण जाताना आम्ही 60 डोंगर चढून जायचो। वरती गेल्यानंतर तिला नैवेद्य दाखवायचा पुरणपोळीचा आणि 7 पानाचा विडा ठेवायचा। प्रत्येक नैवेद्यावरती विडा ठेवलाच पाहिजे, विड्याशिवाय तिला पूर्णत्व नाही। आणि तिला मोठा विडा लागतो, छोटा विडा तिला लागत नाही। जाताना 7 डोंगर चढून जाताना प्रत्येक एक डोंगर पास केल्यानंतर सप्तशतीमधले जे मंत्र आहेत ते म्हणत जायला लागतात, तेव्हा ती प्रसन्न होते। कारण ती ॲक्च्युली युद्ध करून दमून आलेली आहे, म्हणून बघा सप्तशृंगी देवीच्या डोंगरासमोर एक मोठं असं होल दिसेल एका डोंगराला, त्याला ती भूक पडून आली आहे। आश्चर्याची गोष्ट ही, खरंच आपण म्हणतो की चमत्कार काय, तर चमत्कार हा की देवी त्या डोंगराला भूक पडून आत पण इकडे आली, कारण मध्ये तो आला होता, युद्ध करून दमली होती, दमल्यानंतर तिला त्रास झाला तर मध्ये तो डोंगर आला आडवा, त्याला भूक पडल्यानंतर येऊन बसली होती। ती बसल्यानंतर विसवली, विसवल्यानंतर जेव्हा ती शांत झाली त्यावेळेला ती प्रसन्न झाली। म्हणून तुम्हाला तिचा जो प्रवास जो शांततेचा आहे तो 60 डोंगर चढून आल्यानंतरच आहे। तुम्ही 60 डोंगर चढून जा, एखादा नवस बोला तिला, नवरात्रीमध्ये 9 दिवस तुम्ही 9 दिवस चढून जा वरती, 9 दिवस रोज एकदा तरी दिवसातनं 60 डोंगर चढायचे, वरती जायचं, तिला पूर्णाचा नैवेद्य दाखवायचा, साजूक तूप घालायचा आणि विडा ठेवायचा, साडी चोळी वगैरे हे तिला मी वस्त्र नेसवण्यापेक्षा तिला जेवायला द्या, दमली आहे ती जेवायला घाला तिला, मग बघा ती देवी तुम्हाला काय देते। मला असं म्हणायचं आहे की ज्यांची कुलदेवता आहे त्यांनी तर मी म्हणेन की तुम्ही 60 डोंगर चढून जाच, शॉर्टकटनी काही मिळत नाही हो। देव सुद्धा कंटाळले सगळ्या लोकांना शॉर्टकट शॉर्टकट शॉर्टकटमध्ये, लोक मतलबासाठी पटापटा पटापटा काहीतरी देतात, काहीतरी करतात, मोकळे होतात,
देवाला नाही चालत ते, शांतता लागते, व्यवस्थित लागतं, छान लागतं. तुम्ही जेव्हा 7 डोंगर चढून जाल तर प्रत्येक एक डोंगर चढून जाताना देवीचे जे मंत्र आहे सप्तशतीमधले ते मंत्र म्हणा. नाहीच काही तुम्हाला आठवलं तर सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते हा मंत्र म्हणला तरी सुद्धा तुम्ही चालेल. पण हे सगळं करताना सगळं व्यवस्थित करा आणि व्यवस्थित तिला सांगा. मागण्यापेक्षा तिला सांगा, गाराणं घाला, ती देईलच तुम्हाला. पण ह्या पद्धतीने गेला तर तुम्ही जर म्हणलात की आम्ही रोपवेने जातो, गाड्या घेऊन जातो, तिच्या दारापाशी जातो, हे सगळं वैभव तिने तुम्हाला दिलं तेच तिला तुम्ही काय नेऊन दाखवताय. सेवा करा. सेवाभाव हाच देवाला पाहिजे आहे. कुठल्याही देवाचं करताना सेवाभाव लागतो, असं काही मिळत नाही. तर चला मंडळी, ज्यांना सप्तश्रेणीची साधना करायची आहे, काही मागायचंय मिळवायचंय, ओटी भरताना सुद्धा मागू नका काही, निस्वार्थीपणे ओटी भरा तिची, मग बघा तुम्हाला ती काय देते ते. पण विळा आणि नैवेद्य हा चुकवू नका तिला. पुरणाची पोळी, तूप आणि विडा हा पाहिजेच तिला, मग बघा काय होतं ते. आणि विशेषतः कुंकू मार्जन करता आलं वरती जाऊन तर सव्वा पावशेर कुंकू, हळदीचं कुंकू, सव्वा पावशेर ते तिच्या पायावर व्हा आणि बघा तुम्हाला काय मिळतं ते. चला तोपर्यंत नमस्कार. या नवरात्रीमध्ये नक्की करा आणि तुम्हाला काय मिळतं ते नक्की सांगा.